आज नवाब मलिक यांच्या निषेधार्थ नागपूरच्या झांसी राणी चौकात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून मलिक यांच्या विरोधात जबरदस्त घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त बघायला मिळाला. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये देखील भाजप आक्रमक झाली आहे. झांसी राणी चौकात भाजपचे नेते तसेच माजी खासदार गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात भाजपने जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. नवाब मलिक मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत भाजपने आक्रमक आंदोलन केले. यावेळी आतंकवाद्यांशी संबंध ठेवणारा नवाब मलिक यांचा जाहीर निषेध अशा पोस्टर्ससह हे आंदोलन करण्यात आले. तर माजी खासदार गिरीश व्यास यांनी देखील कडक घोषणाबाजी करत नवाब मलिकांचा निषेध केला. यावेळी माजी महापौर आणि भाजप नेत्या अर्चना डिहनकर सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होत्या. नवाब मलिकने जे कृत्य केलेलं आहे यासारखा घृणास्पद कृत्य या देशात कोणताही राजकारणीने केलेला नाही. आज पावतो देशाची देशद्रोह करणारे, आतंकवाद मचवणारे, मुंबई बॉम्बविस्फोटमध्ये लिप्त असणारी जे काही मंडळी आहे त्यांच्यासोबत वैयक्तिक संबंध आर्थिक स्थापित करून त्यांना बोगस डॉक्युमेंट्स बनवून अनावश्यक डॉक्युमेंट्स तयार करून लोकांची फसवणूक करून जमिनी अधिग्रहित करायची, त्यानंतर ती जमिनी विक्री करायची आणि त्याच्यातना मिळणारा पैसा हा दाऊदच्या हाताने पोचवायचा आणि दाऊदच्या हाताने जे आतंकवादी कृत्य करणारी मंडळी आहे त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचवण्यासाठी आणि मुंबई बॉम्बविस्फोटमध्ये ज्यांचे हात होते त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार कायम करायचा हे सर्व ईडीच्या तपासमध्ये उघडकीस आलेलं आहे. आणि जर असा कोणी कृत्य करत असेल तर त्यांनी ताबडतोब आपला पदापासून इस्तिफा दिला पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची मागणी आहे. म्हणून आम्ही हे केलेलं आहे. मी मुद्दाम सांगू इच्छितो, एक कवी आहे धीरेंद्र शुक्ल, त्यांनी एक कविता जी चार ओळी सांगितली आहे की सत्ता के विधाता जंत्री तंत्री हो गए और अच्छे अच्छे गुंडे सारे मंत्री हो गए, शिवाजी तेरे सिद्धांतों को जेल हो गई और राजनीति वैश्याओं का खेल हो गई, तसंच चित्र हा महाराष्ट्रात उद्धवच्या सरकारमध्ये दिसत आहे. म्हणून हे इस्तिफा देणं नितांत आवश्यक आहे.